5 वर्ष अजित दादांनी गेली 5 वर्ष भाजपची सत्ता होती त्यावेळेला अजित दादा काय म्हणतात याला काडीची किंमत नाही. अजित पवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी स्टेटमेंट केली आहेत त्यामुळं बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे ही आमची भावना आहे, ही आमची धारणा आहे आणि हा राजकारणाचा मुद्दा नाही आहे. बैलगाडी शर्यत चालू करणं हा राजकारणाचा मुद्दा नाही आहे. त्यांची भाषणं तुम्ही काढून नीटपणे ऐका. त्यांचं भाषण आहे, आता मी तुम्हाला दाखवायला पाहिजे मोबाईलमध्ये, की बैलगाडा शर्यत चालू नाही झाली तर अजित पवार नाव सांगणार नाही असं त्यांचं स्टेटमेंट आहे. नाही नाही, कसला स्टंट, काय सकारात्मक आहे? का तुम्ही पोलीस इथं आता शर्यत चालू केली, का पोलीस लावली तुम्ही? हे सरकारचं सांगण्याशिवाय पोलीस तिथं लागले का? हजार 2000 पोलीस झरेसारख्या गावामध्ये येतात आणि तरीसुद्धा त्यांना हे मोडून काढायचं होतं, हे आंदोलनच मोडून काढायचं म्हणजे हे शांत होत आहेत बैलगाडी मालक. ते किती जरी अरे किती लोकांच्या दारात गेले बैलगाडी मालक, सगळ्या आमदारांना सगळ्या खासदारांना निवेदनं देत आहेत. ते काय आज देत आहेत का? मग 2 वर्षामध्ये का तुम्ही एकही बैठक घेतली नाही? का तुम्ही 2 वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाकडे गेला नाही तारीख घ्या म्हणून? वेगवेगळ्या विषयाच्या तारखा झाल्या. मराठा आरक्षणाची तारीख झाली तेव्हाही तुम्ही तिथं चालढकलपणा केला. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जेव्हा त्यांनीच वकील नेमला होता त्यांनी काय स्टेटमेंट दिलं की सरकार आमच्याकडे कागदपत्र देत नाही म्हणून आम्ही मराठा समाजाच्या बाजूची सकारात्मक भूमिका तिथं मांडत नाही. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत काय झालं? 15 महिन्यामध्ये 8 तारखा पडल्या, एकदाही तुम्ही तिथं म्हणणं मांडलं नाही आणि बैलगाड्याच्या बाबतीत तर तारीखच पडली नाही. मग तुम्ही काय काम करताय? काही वेळ आली आंदोलन करायची? का शेतकऱ्यांना रस्त्यावरती उतरावं लागलं? 15-15, 20-20 किलोमीटर शेतकरी चालायला लागले हे लोकांच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये डोंगरदऱ्यांमध्ये हे सगळे मावळे फिरायचे, तशी वेळ आज तुम्ही शेतकऱ्यांच्यावरती आणली आणि ह्याचा आम्हाला अभिमान आहे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे सगळे दऱ्याखोऱ्यातून जाऊन लढत होते आणि मोगलांना लढत होते. आज हे मोगलांच्या वृत्तीचं सरकार आहे.